जागतिक स्तरावर चिंता आणि संघर्षाचं वातावरण असताना चिंतामुक्त भारताची गतिमान प्रगतीशील घोडदौड सुरू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. AI अर्थात कृत्रिम प्रज्ञा भारतासाठी आकांक्षांचं द्वार असून जगाचं वर्तमान आणि भविष्य यासोबत जोडलं असल्याकडे पंतप्रधानांनी वेधलं लक्ष. रशियामध्ये कझान इथे होणाऱ्या 16 ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रशियाला होणार रवाना. पोलीस स्मृती दिनानिमित्त आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरात विविध ठिकाणी मान्यवरांनी पोलीस वीरांना केलं अभिवादन. विमान प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणणाऱ्या उडान योजनेला 8 वर्ष आज झाली पूर्ण. देशात आणखी 50 नवी विमानतळ उभारली जाणार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट. शालेय आणि व्यावसायिक शिक्षणासह संशोधनातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर केली चर्चा. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज नवी दिल्लीत बैठक. काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर झालेल्या पहिल्या उमेदवार यादीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी. पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांचा समावेश. विधानसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीकडूनही मोर्चे बांधणी. परिवर्तन महाशक्तीची विधानसभेसाठीची 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आणि मेक्सिकोमध्ये झालेल्या महिलांच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत दीपिका कुमारीनं पटकावलं रौप्यपदक.